मी अशी भरपूर कामं केली नाही आहेत, मी मोजकी केली आहेत, पण जी मला आवडतात, जे मला वाटतं की ह्याच्यात डेप्थ आहे, काहीतरी वेगळं आहे, ते करू शकते, मी अशीच कामं नेहमी सिलेक्ट केली आहेत. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स मराठी. पोस्टर बॉईज आहेत ना, ते पुन्हा एकदा भेटायला आलेले आहेत आपल्याला, आणि ही जी आपली मैत्रीण आहे अर्थात अभिनेत्री पूजा सावंत, ही पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आली, आणि निमित्त आहे पोस्टर बॉईज 2 कमाल इंटरेस्टिंग पोस्टर आहे. पण हे सगळे दिसत आहे आम्हाला, तुझी उत्सुकता आहे, तुझ्या भूमिकेचे लेअर्स कशा पद्धतीचे असणार आहेत, आणि ते बघणं महत्त्वाचं ठरेल आमच्यासाठी सगळ्यांसाठीच. तुला खरं सांगू का प्रेरणा, मला काही माहीत नाही आहे, मला काही माहितच, मला हे असं पोस्टर रिव्हील होणार हेही माहीत नव्हतं, त्यामुळे तुझ्यासाठी सरप्राईज होतं. ॲब्सोल्युटली सरप्राईज, मी तुम्हा सगळ्यांना खाली बघत होते, मला इतकी गंमत येत होती सगळ्यांनी. कमाल प्लाझा सिनेमा यार, म्हणजे माझी शाळा बालमोहन, त्यामुळे प्लाझाला मी अनेक वर्ष पाहिले, असं लहान बाळ खाली असताना आपण वर बघतो तसं, आणि त्याच सगळे चित्रपटांचे पोस्टर आहे ना, आणि त्याच थिएटरमध्ये माझ्या सिनेमाचं पोस्टर रिव्हील झालं, इट वॉज अमेझिंग. थॉटच इतका कमाल होता, मला खूपच छान वाटतंय आज. पुन्हा एकदा ती टीम, आणि त्या टीमचा तूही एक महत्त्वाचा भाग, कशा पद्धतीने असणार आहे हा प्रवास. आणि जर मी पोस्टर बॉईज बद्दल विचारलं तर त्यावेळेचं नॉस्टाल्जी आहेच, तर इंटरेस्टिंग काही सिक्वेन्स असतील त्याबद्दल काही पुन्हा आपण जर रिकलेक्ट केलं तर मेमरीज. ओ गॉड, खूप मेमरीज आहेत. आम्ही ॲक्च्युली आता भेटल्या तेच आठवत होतो की कसं झालं काय झालं, बट श्रेयस सरांनी ना एक खूप छान टीम बनवली होती, त्यामुळे ना इट फेल्ट लाईक होम वेन वी वर शूटिंग. आणि तेव्हा तर अजिबातच आम्हाला कल्पना नव्हती की यु नो सेम कॅरेक्टर्स पुढच्या फिल्ममध्ये करतील असं काहीही वाटलं नव्हतं, आणि तो योग आता 8 आला आहे, त्यामुळे आत्ता भेटल्यावर ना मला वाटतं ह्यांच्या मनात खूप सारे प्रँक्स आणि आत्ताही रेडी असणार आहेत की ह्या सिनेमाला काय करायचं. फक्त दिस टाईम आय एम प्रिपेअर्ड, लाईक कोणी माझ्यावर प्रँक केला तर मला माहिती की हे तिघे जे आहेत हे ह्यांची मस्ती कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकते याचा अंदाज नो देम राईट आला आहे, सो आय एम प्रिपेअर्ड दिस टाईम. तुझी उत्तर असणार आहे सडे तोड, माहित नाही किती काम किती वर्क होईल, आय हॅव नो आयडिया. नाही पण मजा येणार ही सगळी टीम पुन्हा एकदा. आणि मला आठवत आहे आपण पोस्टर बॉईजच्या वेळेस, मला वाटतं कोणतं गाणं होतं चित्रीकरण, आणि आम्ही सेटवर आले होतो सगळे पत्रकार, आणि हां ती एक छान मेमरीज आहे. ऑफकोर्स ऑफकोर्स. पण इतर चित्रपटांचं जर मी विचारलं, कारण आता पोस्टरच आलं आणि पुढच्या गोष्टी तुम्ही उत्सुकता वाढवली आहे, तर तुम्ही किती रिव्हील कराल काय कराल माहीत नाही अजून. पण तुझ्या इतर चित्रपटांबद्दल मी जरा विचारते, कारण आपण बऱ्याच दिवसांनी भेटलो आहे, खूप छान पद्धतीनं तू ग्रूम केलेलं आहे स्वतःला, विविध भूमिकांमधून असेल, वैविध्यपूर्ण काम असेल तुझं. पण आगामी काळात आणखीन काय काय सरप्राईजेस घेऊन येतेस, हिंदी चित्रपट पुन्हा एकदा एक्सप्लोअर करणार आहेस का, किंवा मराठीत आणखीन काही आमच्यासाठी सरप्राईज असेल? मला सगळ्या भाषा एक्सप्लोअर करायच्या आहेत, इट्स नॉट जस्ट हिंदी सिनेमा, मला अनेक भाषांमध्ये ट्राय करायचं आहे, माझे प्रयत्नही चालू आहेत. आणि सी लवकरच काय ना काहीतरी घडेल याची अपेक्षा आहे, कारण का प्रयत्न डेफिनेटली चालू आहे. प्रेरणा मी ना नेहमी खूप काय म्हणतात त्याला, मी अशी भरपूर कामं केली नाही आहेत, मी मोजकी केली आहेत, पण जी मला आवडतात, जे मला वाटतं की ह्याच्यात डेप्थ आहे, काहीतरी वेगळं आहे, ते करू शकते, मी अशीच कामं नेहमी सिलेक्ट केली आहेत. सध्या मराठीत 3 माझे सिनेमे तयार आहेत जे रिलीजवर आहेत, आणि आत्ता आले रे पोस्टर बॉईजचं शूट सुरू होईल. सो ज्या पद्धतीने मी बघते हे सगळं जे काही आहे, आय एम रिअली रिअली सॅटिस्फाईड अँड आय एम हॅपी विथ वॉट एव्हर इट इज. मग ते मराठी सिनेमा असो, इतर कुठलीही भाषा असो, बंगाली असो, साऊथ असो, मी खूप हॅपीली करेन जर ते मला आवडलं तर. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. पण इतक्या वर्षांच्या हा जो करिअरचा प्रवास आहे, त्याच्यानंतर या टप्प्याला कोणत्या पद्धतीचं प्रोजेक्ट तू स्वीकारतेस, किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय बघतेस, जेव्हा कोणती स्क्रिप्ट तुझ्याकडे येते तर तुला त्या पद्धतीने काय एक्सप्लोअर, मग स्टोरी लाईन असेल किंवा ते कॅरेक्टरची स्ट्रेंथ असेल, काय गोष्टी असतील? एक तर मी सगळ्यात आधी हे बघते की जेव्हा कोणी मला ती स्टोरी ऐकवत असतं तेव्हा मी स्वतःला त्याच्यात इमॅजिन करून बघते, आणि ते जर फिट बसलं तर मग मी बाकीचं काही बघत नाही, मग मी कुठल्या गोष्टीवर अट्टहास असतो माझा, मला तो सिनेमा करायचा असतो. सो ते एक आहे. दुसरं म्हणजे आय बिलीव्ह इन डेप्थ. इवन इफ आय मीट समवन, मी कुठल्याही व्यक्तीला जेव्हा भेटत असेल तेव्हा त्याचे विचार किती डेप्थ, म्हणजे त्या विचारांमध्ये किती डेप्थ आहे, किंवा हे सगळं सी फायनली कुठल्याही प्रोजेक्टची आणि कुठल्याही व्यक्तीची वाईब तुमच्याशी मॅच झाली पाहिजे. सो सेम गोज टू प्रोजेक्ट्स ॲक्च्युली. मला जेव्हा मी वाचत असते तेव्हाच मला आय थिंक कळत असतं की हा हे मी करू शकते. जर मला एखादा चॅलेंज दिसला त्या रोलमध्ये तर मग मी पटकन हो बोलते. सो असे 2-3 पॉईंट्स आहेत.
त्या पद्धतीचे प्रोजेक्ट जे आहेत ते आगामी काळात आम्हाला बघायला मिळतील. आणि आता तुम्ही पोस्टर आणले त्यामुळे उत्कंठा वाढवलेली आहे, झलक जी येईल त्याची आम्ही वाट बघतोय आणि संपूर्ण चित्रपटाचीच. सो त्या सगळ्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू.